हॅलो फ्रेंड्स, 5 वाजत आलेले आहेत. लवकर म्हणजे 5 वाजता अलार्म ठेवलेला होता. लवकर जागाला झोप लागतच नाही, जास्त झोपलोच नाही. रात्री 1:30 वाजता म्हणजे काम संपलं आमचं, तरी मला झोप लागला नाही. म्हणजे जायचं कुठे जायचं म्हणलं की झोपच लागत नाही. सो 2:30 वाजता झोपले मी. तर आता लगेच परत जागाला 5:00 अलार्म वाजण्याच्या. सगळं पॅकिंग झालेलं आहे. खूप खराब वाटतंय, खूप सारे सामान फेकावं लागत आहे. एवढं जास्त व्हॅन, मोठा व्हॅन येऊन पण आम्हाला अंदाज कळाला नाही. खूप सारे सामान ठेवलं होता. सो आता काही ना काही ॲडजस्ट करायला, महागाच्या गोष्टी म्हणजे फिल्टर वगैरे, फिल्टर कप वगैरे आहे ते ॲडजस्ट करायला, मग डाळ वगैरे छोट्या गोष्टी फेकावा लागला. सो मी आता तूप ठेवलेलं आहे, तूप एवढं पॅक करतो. आणि घर वगैरे क्लिनिंग झालं आहे. घर दाखवते मी तुम्हाला खुलं झाल्यावर कसं दिसालं ते. प्रज्जू आणि प्रत्यू अजून झोपलेले आहेत. सो आज फायनली फ्लाईटमध्ये जाणार. प्रज्जू प्रत्यू सामान भरपूर आहे, टेन्शन लागलं ते. तर चला जर्नी कसं बनते बघूया. तर इथे आहे तूप, फ्रोज केले मी. इथे घर सगळं क्लीन झालेलं आहे. लगेज वगैरे अजून आतच आहेत. चेकिंग पण करावं आणि तुम्हाला दाखवावं पण म्हणून मी व्हिडिओ पण काढत मी चेक केला. अजून काही सामान राहिलं असेल तर, आणि काही राहिलं असेल तर खूप चार्ज लावतात हे लोक. आणि क्लिनिंग पण खूप क्लीन पाहिजे ना, काय माहीत नाही अजून किती लावतील, पण क्लीन पूर्ण ट्राय केला आम्ही. हे किचन मस्त क्लीन नवीन वाटत आहे. आम्हीच क्लीन केल्यावर, आम्ही बनवताना एवढं क्लीन ठेवत नाही, पण आत्ता सोडताना एवढं क्लीन करून जावं लागतं आहे. फर्स्ट टाईम आम्ही इथे आला होता तेव्हा घर म्हणजे ऑनलाईनच बुक केलं होता, बघायला आला होता तेव्हा असंच होता. ते ब्रश राहिले प्रज्जूचा. तर फर्स्ट टाईम बघताना मला क्लीन मिळाला नव्हता हे, पण ते प्रॉब्लेमच नाही. ह्युस्टनमध्ये हेच म्हणजे खराब वाटले आम्हाला गोष्टी. हे फेकायचे तो अजून तर झाला कसं कसं आता, तरी पण थोडासा अटॅचमेंट होतोच. पण सेंट लुईसवरून जाताना मला, येताना इकडे येताना खूप वाईट वाटला होता, रडू येत होता. आणि इथून जाताना असं काही झालेलं नाही, म्हणजे इकडं यायचं एक्सायटेड आहे आम्ही. 4 चेक इनमध्ये मोठ्या बॅगा आणि 4 आमचे हातात असतील. तर दोन्ही मुलांसोबत खूप मोठा टास्क आहे आता तिथं पोचेपर्यंत. हे घरातला लास्ट व्हिडिओ म्हणून व्हिडिओ काढला मी. झोपेत आहे, लवकर उठवल्यामुळे तिला झोप येत आहे. ती काय कार सीटमध्ये पण बसते ना, मला कुठलं बॅग वगैरे घेऊ देईना. सो प्रज्योत उबरचं कार, त्यांनी पण एक्सायटेड आहे आणि झोपेत न उठल्यामुळे खूप बडबड करत आहे. कसला अवघड आहे ना दोघांसोबत. प्रज्जू काय त्रास करे ना, पण अजून थोडे दिवस ना ती मोठी ती पण उभारती. तिला झोप आलाय म्हणून करायला उबर कार आलेलं आहे. आणि मी तिला उचलून बसल्यामुळे आणि हिने अजून बॅग आणत होते तोपर्यंत आला होता. सो त्यांनीच ठेवले. काही जण म्हणजे हेल्प करतात, काही जण असेच असतात. प्रत्युषाला झोप आले. प्रज्जू बसले. तर प्रज्योत म्हणते उबर कार बघून स्वतः स्वतःच म्हणते फायनली चाललो आम्ही कॅलिफोर्निया. कारण त्याला माहित होत की म्हणजे सारखं तेच म्हणते जायचंय मग आणि उठत नव्हता. मी म्हणले चला मी चाललो तुला सोडून चाललो. मी रात्री सांगितलं होते तू लेट झोपला, लेट उठला तर मी तुला सोडून जातो. मग बरे पण त्यांनी उठत नव्हता. मग मी उगी जाऊन बाहेर डोअर ओपन केले तर असलं घाबरून आलंय, रडायला चालू केलं, मूड खराब केले सकाळी.
तर आत्ती पण खूप रडत होती तिला झोप आल्यामुळं. सगळे बॅगा संगमिश एकांनाच करावं लागलं, आतनं बाहेर, बाहेरनं परत इथं कारपर्यंत मेट्रो बस जातो तिथं तिथपर्यंत आणून ठेवावं लागला. तर चालू अर्धा तास पाऊण तास लागेल, इथे काही टाईम नाही लागत, तिथेच आत गेल्यानंतर टाईम लागेल. मग इकडं हा क्रिसमसचे लाईट, न्यू इयर आणि क्रिसमस साठी सगळीकडे असते. एरोप्लेन कुठं आहे? व्हील्स पण आहेत का त्याला? प्रजो वी आर गोइंग टू फ्लाइट. हे असं रूट बनवलंय तुला जायला. आला बघ, हे बघ एरोप्लेन, दिस इज एरोप्लेन. हे दिसते का तुला? इकडे साइड दे, तिचंच लावले तुला. ती लावत नाही. And we appreciate your attention as we demonstrate the safety features of this aircraft. FAA regulations require you to follow the instructions of the crew member and comply with posted flight instructions. We'll be distributed if necessary. Smoking of any kind, including e-cigarettes, is never allowed on the aircraft. इंडिया तो देखी है, दिसते ना? तिकडे काय बाबा, जो एरोप्लेन बघितले मागा, बघ मागा, त्याच्या मागा डेडा काय व्हायला तुम्हाला त्रास आहे.
पोहोचलो आम्ही आमच्या मंजिलला, पण लॉक करता येईना. आल्यापासून ट्राय करत आहे. प्रज्जू बसलाय मस्त चेअरवर. डॅडा कधी लॉक करता येईल घर कधी बघू. आणि विंडो बघून म्हणत आहे की हॉस्टेल सारखंच आहे, सगळं सामान पडलेलं आहे बाहेर. प्रत्यक्ष झोपलेली आहे मस्त. बरं झालं ती झोपली. चला इथलं घर बघू आमचं एक महिन्याचं राहायचं. घर खूप सुंदर आहे. याचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवते तुम्हाला. तर चला पुन्हा भेटू. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.